कोकणातला किनारपट्टी भाग किंवा कोकणातला समुद्र सलग चौथ्या दिवशी खवळलेला आपल्याला दिसून येत आहे. मी आता रत्नागिरीतल्या भगवती या लोकेशनला आहे आणि तिथली जर आपण परिस्थिती पाहिली तर किमान समुद्रामध्ये ज्या उंच लाटा उसळत आहेत त्यावरून आपणाला इथल्या एकंदरीत परिस्थितीचा अंदाज आहे तो येऊ शकतो. समुद्र किनारपट्टीवर सलग चौथ्या दिवशी अशा प्रकारच्या लाटा ज्या आहेत त्या धडकत आहेत. अगदी काल साधारण 5:30 गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राच्या उंच लाटांचा फटका जो आहे तो तिथल्या व्यापाऱ्यांना बसला. त्यांची दुकानं होती किंवा तिथलं जे काही सामान होतं ते वाहून गेलं. काही पर्यटक जे आहेत ते देखील या ठिकाणी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. आणि अद्याप ही भरतीची वेळ नाही आहे पण त्यानंतर देखील हे समुद्र जो आहे तो सध्याच्या घडीला खवळलेला आपणाला दिसून येत आहे. अर्थात किनारपट्टी भागामध्ये सध्या सतर्कता जारी करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनानं काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या देखील इथल्या नागरिकांना दिलेल्या आहेत. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.